आत्ताच मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांगितलं आहे की मराठा समाजाचा या लोकसभेच्या मतदानावर फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण त्याचं एक कारण आहे की ज्याच्या ज्याच्या वंशवळी महाराष्ट्रामध्ये सापडल्या 80% लोकांच्या ते ऑलरेडी OBC-मध्ये त्यांचा समाविष्ट आता झालेला आहे आणि 20% लोक ज्याच्या वंशवळ्या नाही सापडल्या अशा लोकांना तर 10% आरक्षण तर आम्हाला मराठा समाजाला दिलेलं आणि हे टिकणारं आरक्षण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय धरून हे आरक्षण दिलेलं आहे. विरोधक आज जरी म्हणत असतील की 10% आरक्षण टिकत नाही हे सचल खोटं आहे. ज्याच्या वंशवळ्या ज्याच्या सापडल्या जे OBC-मध्ये आता समाविष्ट झाले आता ते टिकणार नाहीत का? मग असं नाही म्हणता येणार की 10% आरक्षण हे मराठा समाजाच्या युवकांना शिक्षणात असो नोकऱ्यात असो हे 10% आरक्षण टिकणार यात आम्हाला कुठलीही शंका नाही. मराठा समाजाला एकच आव्हान करू आम्ही की आपल्या महाराष्ट्राचे एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी अतिशय पोटतिडकीनं अभ्यास करून बिना अभ्यासाचं हे आरक्षण दिलेलं नाही, अभ्यास करून आरक्षण दिले. मराठा समाजाला आम्ही एकच आव्हान करू की या देशाचे लाडके पंतप्रधान ज्यांना दृष्टी आहे अशा पंतप्रधानाला आपण मतदान करावं एवढंच मराठा समाजाला या प्रसंगी आव्हान करतो.